मुलगी बघायला गेलो तर त्या मुलीला बाप नव्हता, म्हणजे त्या बाईचा बी नवरा वारला होता, तिला चालते 10-12 वर्ष. म्हणलं पाव आपलं बी आता याच्यात काय चुकलं माझं? हा त्याच्यामुळेच मी म्हणतो आता मा बाजूला राहून देतो, पण पहिलं तुला भाजतो. आता एक हाय राव, एक बाई आहे आमच्या शेजारी, 10 वर्ष झाले तिच्या नवऱ्याने तिला टाकून दिले. टाकून दिले मग कधी चालायचं? कधी जायचं? नाही नाही आपण नाही येणार. का? ती बाई इतकी भांडकुदळ आहे, साऱ्या गावा संघ भांडते, आपण नाही येणार. तुम्ही तुमचंच पाहाव. अयो यांना काही खाऊ पिऊ घाला हा खाल्लं का नाही काय नाही याने काहीतरी. अरे काय लय अंग जीव नसल्यावाने चाललाय, काय भानगड झालंय? अंग कनकन करत. हा बस बस बस, याला कळलं काय आपण याच्या बापाला आणलं ते? अरे शिवा, अरे पाणी आण पाणी. तुम्ही आपले म्हणून सांगतो. हा तुमच्या बसून गेलो. बर घरी गेलो, आंघोळ रेग घेतली, हा पडलो, कोणला रोग आला कोणला नाही, इतकं धुतलं इतकं धुतलं भलत आणलं मला. पण पाहिलं नाही का कोण होत बर? हो आंघोळ रग काढूस तर फरक झाली, कोण होत काही लक्षातच नाही आलं. अरे हा बबन कुठे गेला होता? तो गेला होता मासे खायला. एवढं बरं जमत हो त्याला, मासे खायला गेला होता. हे आपला विषय झाला होतो. हा सोयरिकेचा. सोयरिकेचा? बर बर, मी घर दाखवतो बो. हा पण माझं नाव बिव काय सांगू नका. नाही नाही आम्ही तुम्हाला कसं काय नाव सांगू, आपल्या फक्त सोयरिक. चालेल चालेल चला मग. हा हा चला ना. अरे आपण त्या बाबण्याऐवजी ना त्या भावशालाच आणलं, गोधडी टाकील होती त्याच्या अंगोर जावा. तसं त्याला काही माहीत नाही बरं का, तो म्हणतो मी पाहिलंच नाही, आपण ते पळून नाही गेलो का, त्यामुळे त्याला तसं काही कळलंच नाही. आईला पण आता काय होतं काय नव, तो म्हणला जर सापडला ना म्हणे त्याचा कार्यक्रमच करतो म्हणला तो, नाही ते एक आऊट आहे कुठं नाही लागत. चालतंय पाय मग. ते समोरचं घर दिसतं ना. हा ते हा ते माझं नाव काय सांगू नका. बर काय नाही ना, तर तुमचं होणारं काम ते सुद्धा होणार नाही. मी तुमचं नाव नाही सांगा, येऊ का मग? हा या. घरात असं घरात पडेल. हॅलो हा काय काय आणलं? बरं 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 पाहते मी संध्याकाळी. घरात आहे का कोणी? काय रे काय काय इकडे बापू. हा चाललं थोबाड घेऊन ते वाडीवरच बबन राहू नका, मी त्यांचं पोरे. मग काय करू मी? ए थोबाडे नीट काम कर. काय जर माग राहिलं तर बघ मग. नाही नाही करतो बापू. पैसे घेऊन गेला पळवून गेलता, घरून आणला कामाला लावलं, जर काम नाही केलं तर बघ थांब येते. अरे हिला 10 वेळेस पैसे दिले, फक्त घ्यायचं माहिती द्यायचं माहिती नाही. लय विसर भोळी आहे. विसर भोळी आहे? हा तू फक्त माझ्या हाला हा म्हण, आपण दोघं मिळून बराबरी तिला येड्यात काढू, तर पैसे जबाबदारी माझ्याकडे लागली. हा काय हो आपला विषय नव झाला का? काय याचा विषय? हो तुम्ही म्हणले होत्या महा नवरा मरून 10-12 वर्ष झाली आणि एकटं एकटं राहण्यात हे होता बा, कोणी हातभर लावायला नको का? हातभर कायचा? ते हो पैसे द्यायला नव्हता आला का तेव्हा आपला विषय झाला होता. हो तुम्ही नव्हते म्हणले का एकटं जगणं कठीण झालं म्हणून? हा आपला अलीकडं आला मधी मुस्कर तोंडे मधी मधी करायला. हा आपला विषय झाला. हा आपला विषय झाला होता. कवा विषय म्हणे? एकटं राहणं लय जड झालं म्हणे, आता कोणतरी साथीला माणूस पाहिजे, जोडीदार पाहिजे म्हणून आलो होतो. मग कोणी? महा बापी. तुमचा बाप? तुम्ही सुरी घेऊन आले? हा अहो मग आता आपल्या आपल्या ते घ्याजुल तर मिळतं करून. कसं आहे तुझा बाप? महा बाप. बस 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 खाली बस सग. काय सांगायचं महा बाप लय सोजवळे
घरून जर निघला गावात जायला रस्त्यानं जाताना खाली बोंड घालून चालत पर श्रीकर वर डोळे करून सुद्धा आतापर्यंत पाहिलं नाही. लय सज्जन. इतका सज्जन आहे का? लय सज्जन. काम बिम करतो का नाही? काम मकर आहे का? नाही 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 मकर नाही. कामा बाबतीत त्याची हाय गायच नाही. तुम्ही रात्री उठवा दुपारी उठवा कधी काम करून घ्या त्याची कामा बाबतीत अजिबात हाय गायच नाही. तुम्ही हवा म्हणजे करतो का नाही? अहो लई का, मी तेच सांगतो ना तुम्हाला. झाडून घ्या त्याचे कोण स्वयंपाक करून घ्या, सारून सुरून करून घ्या, तुमचे हातपाय दाबून घ्या. तो कराय बाबतीत माग नाही तिची. लई एक नंबर करायला. तुम्ही हाय गायच नाही करायला. मग दिसायला कसं आहे? दिसाय ना बाबा 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 चित्तर हे चित्तर. त्याला जर तुम्ही पाहिलं ना काय उच्चपुरा गडी काय त्याचे मोठे केस बाबा बाबा नाजच नाही करायचं. त्याच्या जवानीच्या काळामध्ये त्यानं असे लय आटम बॉम्ब फटाकडे वाजवलेले. म्हणजे असे लोक म्हणते शेजारचे, मला काय माहीत नाही, पण म्हणते ना असे त्याच्या तरुणात असं लईन लागायची म्हणून लईन. बरं राहिला मग तू. हो त्यानं मायासाठी इतकं मोठं दुःख झाललं. तेव्हापासून लग्न नाही केलं. मग आई वारल्यानंतर त्यानं लग्न सुद्धा नाही केलं. तसाच राहिला म्हणून मी तुमच्याकडे लग्नाची मागणी घालायला. म्हणून मला असं वाटतं त्याला बघावं कसं आहे. आता लय बघायची उत्सुकता झाली. मला तर रात्री आता झोप सुद्धा येणार. खरंच ना? खरंच. हा चहा मी काही घेणार का? नाही नाही चहा नको. आता आता मला असं झालं मी कधी घरी जाईन. मला असं झालं कधी मी बघून नको. मी येऊ का? आनंदाची बातमी कधी सांगन? मला असं झालं. मला असं झालं कधी उद्या उजडती असं. हा मला असं झालं मी कधी माझ्या बापाला जाऊन सांगन ही आनंदाची बातमी का तू हो जमलो. बर बर घेऊनच ये मग. मला बी तसंच झालं. आता खरं काय डंगर लय लक्ष गड्या भाई डंगर. मग तर कुठे गेलं काय काय नव कुठे काय झालं वरडायला? अरे वरडायला काय झालं? आधी ऐकून तर काय. अरे घाम कस काय आला? तू काय करतो होता घरात? अरे घरात आहे ना, रखमाबाईची शीर भरली होती ना त्याच्यासाठी तेल काढित होतो. हा शीरच वळायला आपला कांदा धंदा आहे ना. आता मस्त मागून पुढून ठेसून मार खाल्ला ना ते अजून देण्यातून नाही गेलं तुम्ही. मस्त मार खाल्ला ना पिसूस तर तरी देण्यात नाही राहिलं. तरी अजून याच्या शेराचो त्याच्या शेराचो पण तेल कहाड. पण हा खानदानी धंदा आहे ना आपला म्हणून दुसरा काही नाही. खानदानी धंदा? खानदानी धंदा आपला. मला नाही तो आम्हाला धंदा चालू ठेवायचा पुढे. तो मार खाल्ला मी मोकळा नाही भाऊ. अरे हा खानदानी धंदा आहे भावशा तुलाच करावा लागेल नंतर. मला नाही करायचा. तो सारखी मला मार नाही खायचा भाऊ. बरं ठीक आहे ठीक आहे नको खाऊ. हा बोल काय म्हणायचं तुला? बरं हा. अरे ते चंदपुरे नाही का? हा ते भेटले नव्हते का आपल्याला त्या दिवशी? चंदपुरे हा ती बाई आमच्या शेजारी एक बाई आहे म्हणजे विधवा बाई. हो गेलो होतो भाऊ पाहायला तो आईसाठी. काय सांगायचं आता? काय भावशा करण्यासाठी लावले. हे दिसायला कशी रे ती दिसायला? बाबा 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 आता काय वर्णनच सांगता यायचं नाही. कधी चालायचं बघायला? अबा बाबा बघायला मला तमच निघत नाही. ती पण मला तेच म्हणली ना. मी कधी तो बापाला पहिन खरं काय? मला रात्रभर झोपच यायची नाही म्हणे. कधी त्याला पहिन मला असं झालं. करक काय आता काय सांगू तुला? खटका जमला भाऊला काय सांगायचं. मला दमच निघत नाही असं वाटत मला लगेच आता आता बघा जावं असं. आता तू एक काम करायचं स्वयंपाक कर. स्वयंपाक कर तोपर्यंत मी गावातून जाऊन येतो. हा उद्या पोरगी पाहायला जायचं म्हणजे जायचं. ए नक्की ना? नाही तर गोंधळ करशील ना तू. 100% यार यार जायचं. ठीक आहे ठीक आहे. तिथे गेलो असे चावळे करू नको. उलट मला तू हसलाय मोठा धाके. तिथे गेले लगेच चिपकन चापकिन ते नको करू बरं. नाही तर तू तर खाय खाय मार मला चार आणखीन. नाही नाही आणि ऐक हा बघून आल्यानंतर मला जर पसंत पडली जड जमलं तर तू तुझं तोंड लगेच काळं करायचं. अजिबात राहायचं नाही तो. बाबा 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 तू आता जर मला काळं तोंड म्हणलं तू लग्न झाल्यावर काय करायचं मग? अरे काळं करायचं म्हणजे बाहेर काम धंद्याला जायचं तो. मला घरात पावा लागेल ना. आता तुझ्या आईला आणल्यानंतर कुठं भांडे कुठं काय आहे दाळी कुठं आहे काय हे सांगावं लागेल ना. मी घरी येऊच नको. नाही नाही यायचं संध्याकाळी यायचो दिवसाने यायचो आमच्याकडे इकडून दिवसा. हा म्हणजे कसं बघावं लागत ना सगळं बघावं लागेल ना. तू काय 21 वर्षाचा टोनगा आहे आता पार गेलं ना निम्म्या गावऱ्या गेल्या ना मस्तनी तरी रंगीत संगीत सोडू नको तू. तेव्हा हा तर आता उद्या आहे ना उद्या सगळी सेटिंग लावून येतो मी. उद्या जायचं म्हणजे जायचं. ठीक आहे
जायचं, टका टक कपडे घालून राहायचं. ठीक आहे. हा येऊ का मी गावातून? येऊ सर, तू आवरून ठेवी. आवरून ठेवतो. हा सगळं टक टक एकदम ओके. हा मी उदीची सेटिंग लावून येतो. पक्की सेटिंग लावून या. अरे काय सांगावं लागतं ग. येऊ का मग? ये उदी सेटिंग लावून येतो मी. ये ये. अरे आता मला आहे ना बाई पगल जायचं, बाई पगल जायचं, मी बाई पगल जायचं, बाई पगल जायचं, जायचं 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 बाई पगल.